करवीर तालुक्यातील इस्पुरली इथल्या प्रतीक राजाराम पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत कृषी उपसंचालक पदी निवड झाली आहे. तळसंदे इथल्या डॉक्टर डी वाय पाटील ॲग्रिकल्चर कॉलेजमधून BSc ॲग्री ही पदवी प्राप्त केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात राज्यात 6व्या क्रमांकावर उत्तीर्ण होत प्रतीक पाटील यांनी हे यश मिळवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी उपसंचालक पदासाठी प्रतीक हा राज्यात 6व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचं समजताच इस्पुरली ग्रामस्थानी प्रतीकच्या मित्रपरिवारानं फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. प्रतीक पुण्याहून गावी येताच महिलांनी औक्षण करत तर तरुणांनी डॉल्बी आणि लेसर शोच्या माध्यमातून त्याचं स्वागत केलं. लोकसेवा करण्याची मनात तीव्र इच्छा होती, त्या प्रेरणेतून चिकाटीनं परिश्रम केल्यानं यश मिळवता आल्याचं प्रतीकनं सांगितलं. लोकांच्यासाठी काम करण्याची इच्छा होती म्हणून हीच माझी प्रशासनात येण्यामागची प्रेरणा होती. माझं माध्यमिक शिक्षण जे हनुमान हायस्कूल इस्पुरली या ठिकाणी झालं. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन हे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर तळसंदे या ठिकाणाहून पूर्ण झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पुण्याला अभ्यासासाठी गेलो. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्याकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात 6व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आज माझी डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर कृषी उपसंचालक वर्ग 1 या पदावरती नियुक्ती झालेली आहे. प्रतीकचे वडील राजाराम पाटील हे इस्पुरली गावचे माजी सरपंच. त्यांनी गावच्या राजकारणाबरोबरच मुलावर शिक्षणाचे चांगले संस्कार केले. त्याच्या गुरुजनांकडून मिळालेलं मार्गदर्शन आणि त्यानं 14-14 तास केलेलं स्वयं अध्ययन यातून त्याला यश मिळाल्याची भावना राजाराम पाटील यांनी व्यक्त केली. मुलग्या बाबतीत सांगायचं झालं तर मला कुठल्याही बाबतीची तशी त्यांना दिलेली नाही. आमचे हायस्कूलचे शिक्षक किंवा सर्व शिक्षक स्टाफ असेल, डी वाय पाटील कॉलेजचे तसंचे ॲग्रिकल्चरचे सगळे स्टाफ असेल, त्यांच्या प्रेरणेनं ह्यानं भरघोस यश मिळवलं आणि त्याच्या कर्तृत्वावर त्यानंतर त्या पद्धतीनं तो पहिल्यापासून चिकाटीनं आपल्या अभ्यासावं आणि आपण कुठेतरी पोस्ट काढणार ह्या उद्देशानं त्या परीक्षेत उतरला आणि तो उत्तीर्ण झाला. प्रतीकचं प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर इस्पुरली, माध्यमिक शिक्षण जय हनुमान हायस्कूल इस्पुरली आणि 11वी 12वी न्यू कॉलेजमध्ये, तर BSc ॲग्री डॉक्टर डी वाय पाटील ॲग्रिकल्चर कॉलेज तळसंदे इथं झालं. 1 वर्षापूर्वी तो BSc ॲग्री उत्तीर्ण झाला होता. पहिल्या प्रयत्नातच त्यानं MPSC मार्फत घेण्यात आलेली परीक्षा राज्यात 6व्या क्रमांकानं उत्तीर्ण केली. इस्पुरली गावातील तो पहिलाच क्लास 1 अधिकारी झाल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, शंकर मगदुम, प्रदीप शेटे, राजाराम चौगले, गजानन पाटील, दशरथ गुरव, निवास शेटे, लखन बाबर यांच्यासह तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी त्याची मिरवणूक काढत जल्लोष केला.